फायनान्शियल अकाउंटिंग विथ टॅली RP9 या आपल्या ऑनलाईन कोर्समधील सेशन नंबर 15 आपलं स्वागत आहे. आजच्या या सेशनमध्ये आपण प्रॅक्टिकल असाइनमेंट नंबर 3 ही आणखीन एक प्रॅक्टिकल असाइनमेंट सोडवण्यासाठी सुरुवात करत आहोत. याआधी आपण एकूण 2 प्रॅक्टिकल असाइनमेंट्स पाहिलेले आहेत, ज्यामध्ये आपण लेजर क्रिएशन, व्हाउचर टाईपचा वापर करणं आणि इन्व्हेंटरी याबाबत आपण प्रॅक्टिस करण्यासाठी प्रॅक्टिकल असाइनमेंट नंबर 1 आणि प्रॅक्टिकल असाइनमेंट नंबर 2 याविषयी आपण माहिती आधीच पाहिलेली आहे. असाइनमेंट नंबर 1 आणि प्रॅक्टिकल असाइनमेंट नंबर 2 यांचा वापर आपण केला आहे. उदाहरणार्थ आपल्या प्रॅक्टिकल 1 आपण गणेश एंटरप्राइजेस या नावानं एक कंपनी क्रिएट केली आणि ही कंपनी क्रिएट करत असताना आपण या कंपनीमध्ये लेजर क्रिएशन, त्याचबरोबर व्हाउचर टाईप्स म्हणजेच अकाउंटिंग व्हाउचर्स, या अकाउंटिंग व्हाउचर्सचा वापर कसा करायचा याविषयी आपण प्रॅक्टिकल करून पाहिलं. त्यानंतर प्रॅक्टिकल असाइनमेंट नंबर 2 ज्याचं नाव होतं गृहिणी किराणा स्टोअर्स, या गृहिणी किराणा स्टोअर्समध्ये आपण इन्व्हेंटरी मास्टर्स कसे क्रिएट करायचे, स्टॉक ग्रुप्स कसे क्रिएट करायचे, स्टॉक कॅटेगरीज कशा क्रिएट करायच्या, स्टॉक आयटम्स कसे क्रिएट करायचे, त्या स्टॉक आयटम्सना स्टँडर्ड रेट कसे द्यायचे, त्याचबरोबर अकाउंटिंग व्हाउचर्सचा वापर करत असताना खास करून सेल्स ट्रान्झॅक्शन्स आणि या सेल्स ट्रान्झॅक्शन्स आणि परचेस ट्रान्झॅक्शन्समध्ये इनव्हॉइस मोडचा वापर कसा करायचा. आपण या प्रॅक्टिकल असाइनमेंट नंबर 2 मुख्य म्हणजे इनव्हॉइसेस इन सेल्स अँड परचेस ट्रान्झॅक्शन्स, इनव्हॉइस मोड इन सेल्स अँड परचेस ट्रान्झॅक्शन्स याविषयी आपण चर्चा केलेली आहे आणि याचं प्रॅक्टिकल देखील आपण करून पाहिलेलं आहे. आता आणखीन एक प्रॅक्टिकल असाइनमेंट आपण या ठिकाणी सोडवण्यासाठी सुरुवात करतो आहे, ज्याचं नाव आहे A to Z कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. या नावाची एक कंपनी आज आपण क्रिएट करणार आहोत. विशेष म्हणजे पहिली कंपनी क्रिएट करत असताना आपण अकाउंट ओनली हा प्रकार सिलेक्ट केला होता आणि या कंपनीमध्ये आपण काही अकाउंट्स लेजर्स क्रिएट केले आणि काही बेसिक अकाउंटिंग व्हाउचर्सचा वापर करून ट्रान्झॅक्शनची एंट्री करून बघणं आणि त्याचबरोबर बॅलन्स शीट आणि ट्रायल बॅलन्स पाहणं याविषयी आपण माहिती पाहिली. ही कंपनी क्रिएट करत असताना तुम्हाला एका कुठल्या तरी वर्षाचा बॅलन्स शीट किंवा एका कुठल्या तरी वर्षाच्या बॅलन्स शीटमध्ये असणाऱ्या काही लेजर्स आणि त्याचे क्लोजिंग बॅलन्सेस दिले गेले आणि त्याच्या आधारे तुम्ही अकाउंट्स क्रिएट केले आणि अकाउंट्स क्रिएट केल्यानंतर मग तुम्ही व्हाउचर एंट्रीज केल्या, जर्नल एंट्रीज केल्या आणि अपेक्षित उत्तर तुम्ही पाहिलं. गृहिणी किराणा स्टोअर्स या दुसऱ्या प्रॅक्टिकल असाइनमेंटचा वापर करत असताना देखील तुम्हाला एखाद्या वर्षाच्या बॅलन्स शीटची एक कॉपी देण्यात आली, ज्यामध्ये काही लेजर्स, त्या लेजरचा बॅलन्स आणि काही स्टॉक आयटम्स देखील तुम्हाला दिले गेले आणि हे सर्व मास्टर्स तुम्ही तयार करून त्यानंतर असणाऱ्या ट्रान्झॅक्शनची एंट्री तुम्ही करून पाहिली. ही A to Z कन्सल्टन्सी ही तिसरी असाइनमेंट सोडवताना मात्र तुम्हाला कुठल्याही प्रकारची बॅलन्स शीट किंवा लेजर अकाउंट्स तयार करायला सांगितलं गेलेलं नाही आहे. तुम्हाला डायरेक्टली कंपनी इन्फॉर्मेशनमध्ये जाऊन एक कंपनी क्रिएट करायची आहे आणि दिलेलं नाव तुम्ही त्या कंपनीला टाईप करायचं आहे. रॅदर इथे तुम्हाला एक स्क्रीनशॉट देखील दिलेलं आहे. या पद्धतीनं तुम्हाला एक कंपनी क्रिएट करायची आहे. ही कंपनी क्रिएट करत असताना तुम्हाला 1/4/2010 ही फायनान्शियल इयर तारीख टाईप करायची आहे आणि अकाउंट ओनली हा कंपनीचा प्रकार तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. A to Z कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही एक नॉन ट्रेडिंग प्रकारची कंपनी आहे. या कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारच्या वस्तू किंवा कोणत्याही प्रकारच्या गुड्सची खरेदी विक्री केली जाणार नाही आहे. ही एक सर्व्हिस बेस्ड कंपनी असल्यामुळे या कंपनीमधून काही लोकांना सर्व्हिसेस दिल्या जाणार आहेत आणि आपण या संदर्भातल्या काही ट्रान्झॅक्शनची एंट्री इथे करून पाहणार आहोत. या प्रॅक्टिकल असाइनमेंटचं ऑब्जेक्टिव्ह आहे ते म्हणजे ग्रुप क्रिएशन शिकणं, ग्रुप क्रिएशन त्याचबरोबर ग्रुप सिलेक्शन. अकाउंट ग्रुप क्रिएशन आणि अकाउंट ग्रुप सिलेक्शन हे व्यवस्थितपणे समजून घेणं आणि त्याचबरोबर जर्नल एंट्रीज करायला शिकणं हे या कंपनीचं किंवा या प्रॅक्टिकल असाइनमेंटचं ऑब्जेक्टिव्ह आहे. A to Z कन्सल्टन्सी या प्रॅक्टिकल असाइनमेंट नंबर 3 असणारे सर्व एक्झाम्पल सोडवल्यानंतर तुम्हाला जवळपास सर्व प्रकारच्या ग्रुपचा वापर करणं, त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या ट्रान्झॅक्शनची एंट्री करणं हे इथून पुढे सहज शक्य होईल. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या स्मॉल स्केल किंवा लार्ज स्केल्स कंपनीमध्ये
इझिली काम करू शकाल अशा प्रकारच्या ट्रान्झॅक्शनची तयारी किंवा अशा प्रकारच्या ट्रान्झॅक्शन्स क्रिएट करण्याची तयारी आपण या प्रॅक्टिकल असाइनमेंट नंबर 3 करणार आहोत. तर सर्वात आधी तुम्हाला टॅली ERP 9 हे सॉफ्टवेअर ओपन करायचं आहे. हे प्रॅक्टिकल करताना देखील आपण पुन्हा एकदा टॅली ERP 9 रिलीज 1.1 हे जुनं व्हर्जन वापरणार आहोत. टॅली सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर उजव्या साईडला असणाऱ्या व्हर्टिकल बटन बारमधील कंपनी इन्फॉर्मेशन या मेनूवर क्लिक करा किंवा Alt+F3 ही शॉर्टकट की प्रेस करून कंपनी इन्फॉर्मेशन हा मेनू ओपन करा. हा मेनू ओपन केल्यानंतर तुम्हाला क्रिएट कंपनी या पर्यायाचा वापर करून एक कंपनी क्रिएट करायची आहे आणि या कंपनीला नाव द्यायचं आहे A to Z कन्सल्टन्सी. आवश्यकतेप्रमाणे तुम्ही ॲड्रेस टाईप करा, स्टॅच्युरी कम्प्लायन्सेस इंडिया सेट करा, स्टेट सिलेक्ट करा महाराष्ट्र, आवश्यकतेनुसार पिनकोड, टेलिफोन नंबर आणि टाईप ऑफ कंपनी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे अकाउंट्स ओनली. अकाउंट्स ओनली हा कंपनीचा प्रकार सिलेक्ट केल्यानंतर फायनान्शियल इयर डेट तुम्हाला टाईप करायची आहे 1 April 2010 आणि बुक्स बिगिनिंग फ्रॉम इथे देखील तुम्हाला 1 April 2010 हीच तारीख टाईप करायची आहे. पुन्हा एकदा ही कंपनी क्रिएट करत असताना सेक्युरिटी कंट्रोलमध्ये असणाऱ्या काही पर्यायांचा वापर आपण करत नाही आहोत. पुढच्या काही सेशन्समध्ये सेक्युरिटी ऑप्शन्समधून तुम्हाला काही पासवर्ड सेटिंग किंवा काही युजर्स क्रिएट करता येणार आहेत, त्या युजर्सना काही रिस्ट्रिक्शन्स देता येणार आहेत, याविषयी आपण पुढे चर्चा करूया. आता आपण कंपनीची बेसिक इन्फॉर्मेशन टाईप करूया आणि ॲक्सेप्ट येस हे बटन प्रेस करून आपण ही कंपनी क्रिएट करूया. कंपनी क्रिएट केल्यानंतर तुम्हाला या कंपनीमध्ये डायरेक्टली एप्रिल महिन्याच्या ट्रान्झॅक्शन्स देण्यात आलेल्या आहेत. April 2010 या महिन्यामध्ये असणाऱ्या काही ट्रान्झॅक्शन्स इथे तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत. सर्वात आधी मायक्रोसॉफ्ट वर्डमधली ही फाईल ओपन करून तुम्ही याची प्रिंटआउट काढून यामध्ये रिकाम्या जागा भरा, म्हणजेच तुम्हाला या सर्व ट्रान्झॅक्शनची जी जर्नल एंट्री होणार आहे ती जर्नल एंट्री इथे टाईप करून घ्यायची आहे किंवा लिहून घ्यायची आहे. त्याचबरोबर ही एंट्री करत असताना कोणत्या व्हाउचरचा वापर करावा त्या व्हाउचरचं नाव किंवा त्याची शॉर्टकट की देखील तुम्हाला इथे टाईप करायची आहे आणि हे सर्व केल्यानंतरच तुम्हाला टॅलीमध्ये याची एंट्री करायला सुरुवात करायची आहे. मी एक्झाम्पल म्हणून काही ट्रान्झॅक्शन्स तुमच्याशी डिस्कस करतो आहे. 1 April 2010 या तारखेची पहिली ट्रान्झॅक्शन आपण वाचूया. मिस्टर महेश स्टार्टेड A to Z कन्सल्टन्सी सर्व्हिसेस बाय ब्रिंगिंग इन कॅश ₹3 लाख. मिस्टर महेश या व्यक्तीने 3 लाख रुपये इतके भांडवल रोख स्वरूपात गुंतवलं आणि A to Z कन्सल्टन्सी सर्व्हिस ही कंपनी सुरू केली. पहा, A to Z कन्सल्टन्सी ही एक प्रोप्रायटरी प्रकारची कंपनी आहे आणि या कंपनीचे मालक किंवा ओनर आहेत मिस्टर महेश. आणि कंपनीमध्ये 3 लाख रुपये कॅश आणली गेलेली आहे, त्यामुळे डेबिट व्हॉट कम्स इन या नियमाप्रमाणे आपल्याकडे कॅश जमा झालेली आहे, त्यामुळे कॅश इन हँड अकाउंट डेबिट अशा प्रकारची एंट्री आपल्याला करावी लागेल आणि ही कॅश आपल्या कंपनीचे ओनर मिस्टर महेश यांच्याकडून आपल्या कंपनीमध्ये आलेली आहे, त्यामुळे मिस्टर महेश हे गिवर आहेत, त्यामुळे मिस्टर महेश अकाउंट हा आपल्याला क्रेडिट साईडला टाईप करावा लागेल. तर तुम्ही इथे लेबल टाईप करू शकता डेबिट किंवा क्रेडिटसाठी. आपण डेबिटचं लेबल इथे टाईप करूया. डेबिट साईडला आपल्याला टाईप करायचं आहे कॅश अकाउंट. टॅली ERP 9 कॅश अकाउंट हा ऑलरेडी अवेलेबलच असतो, त्यामुळे इथे नाव टाईप करत असताना मी कॅश अकाउंट असंच नाव टाईप करेन. अमाऊंट टाईप करेन 3 लाख आणि क्रेडिटला मी टाईप करेन 2 महेश कॅपिटल अकाउंट. अकाउंट तयार करत असताना हा लेजर तुम्हाला कॅपिटल अकाउंट या ग्रुपमध्ये तयार करायचा आहे, त्यामुळे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण त्या ग्रुपचं पण नाव इथं लिहिलेलं आहे. इथून पुढे या असाइनमेंटला सोडवत असताना आपण या रिकाम्या जागेमध्ये अकाउंटचं नाव लिहिणार आहोत, त्याचबरोबर तो अकाउंट ओपन करत असताना कोणता ग्रुप तुम्ही वापराल ते देखील आपण इथे लिहिणार आहोत. जर तुम्ही वर्डमध्ये टाईप करणार असाल तर ते बोल्ड लेटरमध्ये तुम्ही टाईप करू शकता. म्हणजे ही एंट्री करत असताना तुम्हाला कॅश अकाउंट तर तयार करावा लागणार नाही, कारण की तो टॅलीमध्ये बाय डिफॉल्ट उपलब्ध असतोच. परंतु ही एंट्री करत असताना तुम्हाला महेश कॅपिटल अकाउंट हा लेजर क्रिएट करावा लागेल आणि हा लेजर क्रिएट करत असताना तुम्हाला कॅपिटल अकाउंट हा ग्रुप सिलेक्ट करावा लागेल. कॅपिटल अकाउंट हा ग्रुप आपण कधी वापरतो याविषयी आपण पूर्वी चर्चा केलेली आहे. ओनर्सचा अकाउंट, पार्टनर्सचा अकाउंट, मेंबर्स किंवा असोसिएट्सचे अकाउंट ओपन करत असताना आपण कॅपिटल अकाउंट हा ग्रुप यूज करतो. आणि ऑफकोर्स या ट्रान्झॅक्शनमध्ये पैसे आपल्या कंपनीमध्ये आलेले असल्याकारणानं आपण रिसीट व्हाउचर
या व्हाउचरचा वापर करून आपण एंट्री करणार आहोत. शक्य असेल तर इथे शॉर्टकट की देखील टाईप करा. म्हणजे एकदा का ह्या सर्व रिकाम्या जागा भरल्या की आपल्याला याप्रमाणे टॅलीमध्ये एंट्री करणं सोपं जाईल. तुम्ही वन बाय वन प्रत्येक महिन्याच्या ट्रान्झॅक्शनची एंट्री टॅलीमध्ये करणार आहात. एकूण 6 महिन्याच्या ट्रान्झॅक्शन्स इथे या वर्ड डॉक्युमेंटमध्ये देण्यात आलेल्या आहेत. तुम्हाला या सर्व ट्रान्झॅक्शनची जर्नल एंट्री या वर्कशीटमध्ये लिहायची आहे, डेबिट क्रेडिटच्या इलेमेंटसहित व्हाउचर टाईपसहित. त्यानंतर या ट्रान्झॅक्शनची एंट्री तुम्हाला टॅलीमध्ये व्हाउचरमधून करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला त्या महिन्याचा ट्रायल बॅलन्स तपासायचा आहे. तो ट्रायल बॅलन्स इथे या वर्कशीटमध्ये दिलेल्या इमेजनुसार टॅली होतो आहे का हे तुम्हाला पाहायचं आहे. आणि हे टॅली झालं तर त्यानंतर मात्र तुम्ही मे 2010 या महिन्याच्या ट्रान्झॅक्शनच्याकडे जाऊ शकता. अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या ट्रान्झॅक्शन्स क्रिएट करून त्या टॅलीमध्ये एंटर करून दिलेल्या स्क्रीनशॉटनुसार तुमचे बॅलन्सेस तपासायचे. दुसरी ट्रान्झॅक्शन आपण वाचूया. 2 एप्रिल 2010 या तारखेची ट्रान्झॅक्शन आहे. मिस्टर महेश पेड ₹22,500 इन कॅश टू परचेस ए कम्प्युटर विथ प्रीलोडेड टॅली ERP 9. मिस्टर महेश या व्यक्तीने एकूण 22,500 रोख स्वरूपात दिलेले आहेत आणि कम्प्युटर खरेदी केलेला आहे की ज्यामध्ये टॅली सॉफ्टवेअर लोड करून ठेवलं गेलेलं आहे. कम्प्युटर खरेदी म्हणजे असेट खरेदी किंवा मालमत्ता खरेदी समजली जाते. कम्प्युटर हे त्या व्यवसायाचं मालमत्ता किंवा असेट स्वरूपात असतं. त्यामुळे इथे एंट्री करत असताना आपल्याला अशी एंट्री करावी लागेल, डेबिट साईडला टाईप करायचं आहे, कम्प्युटर अकाउंट डेबिट. अमाऊंट आहे 22,500. आणि हे कम्प्युटर परचेस करण्यासाठी आपण रोख स्वरूपात पैसे दिलेले आहेत, कॅश क्लोज आउट. सो कॅश अकाउंट आपल्याला क्रेडिट साईडला टाईप करावं लागेल 22,500. आणि ऑफकोर्स ही एंट्री करत असताना आपल्याला कम्प्युटर अकाउंट हा एक लेजर ओपन करावा लागेल. आणि हा लेजर ओपन करत असताना तो आपल्याला फिक्स्ड असेट या ग्रुपमध्ये ओपन करायचा आहे. तर इथे मुद्दाम लिहित असताना तुम्हाला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये त्या ग्रुपचंही नाव बोल्ड लेटरमध्ये लिहायचं आहे. आणि ही एंट्री करण्यासाठी तुम्ही व्हाउचर कोणतं वापराल ते देखील तुम्हाला इथे टाईप करायचं आहे. जेव्हा आपण एखादी असेट म्हणजेच मालमत्ता रोख स्वरूपात खरेदी करतो तेव्हा आपल्याला पेमेंट व्हाउचरचा वापर करायचा आहे. शॉर्टकट की असणार आहे F5. या व्हाउचरचा वापर करून तुम्हाला ही एंट्री करायची आहे. 3 एप्रिल 2010 या तारखेची पुढची ट्रान्झॅक्शन आपण वाचूया. मिस्टर महेश ओपनड अ बँक अकाउंट विथ HDFC बँक फॉर द फर्म बाय डिपॉझिटिंग कॅश ₹1,00,000. या व्यक्तीने HDFC बँकेमध्ये खातं ओपन केलेलं आहे आणि 1,00,000 रुपये इतकी कॅश डिपॉझिट केलेली आहे. तर तुम्हाला इथे एंट्री करावी लागेल, डेबिट साईडला टाईप करायचं आहे HDFC बँक. हा अकाउंट तुम्हाला तयार करावा लागणार आहे आणि हा अकाउंट तयार करत असताना तुम्हाला HDFC बँक हा अकाउंट ओपन करत असताना तुम्हाला बँक अकाउंट हा अकाउंट ग्रुप यूज करायचा आहे. बँक अकाउंट करंट असेटमध्ये असणारा हा सब ग्रुप आहे बँक अकाउंट. या बँक अकाउंट या ग्रुपमध्ये HDFCचं हे लेजर तुम्हाला ओपन करायचं आहे आणि अमाऊंट असणार आहे 1,00,000. आणि क्रेडिट साईडला तुम्हाला टाईप करायचं आहे कॅश इन हँड अकाउंट. कॅश अकाउंट असं नाव दिलं तरी चालेल. आणि ही एंट्री टॅलीमध्ये भरण्यासाठी किंवा टॅलीमध्ये एंटर करण्यासाठी तुम्हाला कॉन्ट्रा व्हाउचरचा वापर करायचा आहे, ज्याची शॉर्टकट की आहे F4. अशा प्रकारे एप्रिल महिन्यामध्ये असणाऱ्या सर्व ट्रान्झॅक्शनची तुम्ही सुरुवातीला जर्नल एंट्री काय येणार आणि या सर्व ट्रान्झॅक्शन्सना एंटर करण्यासाठी तुम्ही व्हाउचर टाईप कोणता वापरणार हे तुम्हाला इथे पूर्णपणे लिहून घ्यायचं आहे. आणि आता आपण ह्या 1 एप्रिलच्या पहिल्या ट्रान्झॅक्शनची एंट्री टॅलीमध्ये करणार आहोत. टॅली ERP 9 व्हाउचर एंट्री या स्क्रीनमध्ये आल्यानंतर एंट्रीज करायला सुरुवात करण्याआधी तुम्ही उजव्या साईडला असणाऱ्या व्हर्टिकल बटन बारमधील F12 ही शॉर्टकट की प्रेस करा किंवा कॉन्फिगर या मेनूमध्ये क्लिक करा. आणि यूज सिंगल एंट्री मोड फॉर पेमेंट रिसिट कॉन्ट्रा हा पर्याय तुम्हाला डीॲक्टिवेट करायचा आहे. जर हा पर्याय आधीच यस या स्वरूपात ॲक्टिवेट करून ठेवला गेला असेल तर तुम्हाला इथे नो सेट करायचा आहे, कारण की आपण या कंपनीमध्ये एंट्री करत असताना सिंगल एंट्री मोडचा वापर करणार नाही आहोत. त्याचबरोबर यूज डेबिट क्रेडिट इन्स्टेड ऑफ 2x ड्युरिंग एंट्री हा देखील पर्याय तुम्हाला यस असा सेट करायचा आहे. जर इथे पूर्वीपासून नो असलं तर तुम्ही यस असं सेट करा आणि एंटर बटन प्रेस करून ही कॉन्फिगरेशन सेटिंग सेव्ह करा. आणि मगच तुम्ही तुमच्या ट्रान्झॅक्शनच्या एंट्री करण्यासाठी सुरुवात करा.
फॉर एक्झाम्पल, पहिली ट्रान्झॅक्शन आपल्याला करायची आहे रिसीट व्हाउचरमधून, त्यासाठी मी F6 हे बटन प्रेस करून किंवा इथून रिसीट या व्हाउचर टाईपला क्लिक करून रिसीट व्हाउचर सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला तारीख सिलेक्ट करायची आहे 1 एप्रिल 2010. F2 बटन प्रेस करून 1 एप्रिल 2010 ही तारीख तुम्ही सिलेक्ट करू शकता. टॅली RP9 मध्ये तारीख टाईप करत असताना तुम्हाला काही वेळेस डेट बिलो करंट पिरियड असा एक एरर डिस्प्ले होऊ शकतो किंवा दाखवला जाऊ शकतो. अशा वेळी तुम्ही टॅली ERP 9 मध्ये कंपनी ओपन केल्यानंतर तुमच्या कंपनीचा करंट पिरियड कोणता सिलेक्टेड आहे हे तुम्ही ऑब्झर्व करा. इथे तुम्हाला पिरियड दिसतोय 1/4/2011 ते 31/3/2012. तुम्हाला मात्र एंट्रीज करायचे आहेत 1/4/2010 मध्ये आणि ही तारीख या पिरियडमध्ये येत नाही, म्हणून तुम्ही या पिरियड या सेक्शनला क्लिक करा आणि तुम्हाला हवा असणारा पिरियड तुम्ही इथे सेट करा 1/4/2010 ते 31/3/2011. पिरियड सेट करण्यासाठी तुम्ही उजव्या साईडला असणाऱ्या कमांड बारमधील पिरियड Alt+F2 हे बटन प्रेस करून इथून देखील तुम्ही पिरियड सेट करू शकता. आणि आता आपण अकाउंटिंग व्हाउचरमध्ये पुन्हा एकदा एंटर करूया. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा की तुम्ही जेव्हा कंपनी क्रिएट करता तेव्हा कंपनी क्रिएट करत असताना तुम्ही इथे जी फायनान्शियल इयरची तारीख दिलेली आहे ही तारीख कोणती आहे हे लक्षात ठेवून तुम्ही तुमचा अकाउंटिंग पिरियड इथून सेट करा. आणि आता तुम्ही अकाउंटिंग व्हाउचरमध्ये येऊन तुम्हाला हवी असणारी तारीख तुम्ही सेट करा 1/4/2010. व्हाउचर टाईप रिसीट आपल्याला हवा आहे. क्रेडिट साईडला आपल्याला टाईप करायचं आहे मिस्टर महेश कॅपिटल अकाउंट, पण पहा इथे कुठलाच अकाउंट अजून तरी क्रिएट केलेला नाही आहे, त्यामुळे तुम्हाला अकाउंट सिलेक्शनची लिस्ट इथे दिसणार नाही. तुम्हाला एंट्री करता करता हा अकाउंट क्रिएट करावा लागेल. कॅश अकाउंट तर तुम्हाला क्रिएट करावा लागणार नाही कारण की तो पूर्वीपासून उपलब्ध असतो. तुम्हाला मिस्टर महेश कॅपिटल अकाउंट हा अकाउंट क्रिएट करायचा आहे. एंट्री सुरू असताना क्विकली तुम्हाला लेजर क्रिएट करता येतं आणि त्यासाठी तुम्ही Alt+C ही शॉर्टकट की प्रेस करा आणि इथे लेजर क्रिएट करा महेश कॅपिटल अकाउंट. आणि काळजीपूर्वक हा अकाउंट क्रिएट करत असताना योग्य अकाउंट ग्रुप तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. कॅपिटल अकाउंट हा ग्रुप आपण सिलेक्ट करूया आणि एंटर बटन प्रेस करून अकाउंट क्रिएट करून घेऊया. आणि आता इथे अमाऊंट टाईप करूया आपण 3 लाख. डेबिटला आपल्याला टाईप करायचा आहे कॅश अकाउंट, तो पूर्वीपासूनच उपलब्ध असतो त्यामुळे नवीन अकाउंट क्रिएट करण्याची आवश्यकता नाही. नॅरेशन तुम्ही इथे टाईप करू शकता, योग्य नॅरेशन तुम्ही इथे टाईप करा. फॉर एक्झाम्पल आपण टाईप करूया बीइंग कॅश इंट्रोड्यूस्ड ॲज कॅपिटल, भांडवल म्हणून रोख पैसे गुंतवले आहेत. ॲक्सेप्ट येस करून ही एंट्री तुम्ही सेव्ह करा. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे 2 एप्रिल 2010. ट्रान्झॅक्शन आपल्याला करण्यासाठी पेमेंट व्हाउचरचा वापर करायचा आहे. कम्प्युटर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 22,500 अशी एंट्री आपल्याला करायची आहे. आपण F5 ही शॉर्टकट की प्रेस करूया किंवा कमांड बारमधील पेमेंट या मेनूवर क्लिक करूया म्हणजे पेमेंट व्हाउचर सिलेक्ट होईल. डेबिटला आपल्याला कम्प्युटर अकाउंट हा अकाउंट हवा आहे पण तो अकाउंट सध्या उपलब्ध नाही. Alt+C ही शॉर्टकट की तुम्ही प्रेस करा. एंट्री करत असताना एक नवीन अकाउंट तुम्हाला क्रिएट करायचा असेल, ड्युरिंग एंट्री इफ यू वॉन्ट टू क्रिएट अ न्यू लेजर प्रेस Alt+C ॲज अ शॉर्टकट की. आणि तुम्हाला इथे अकाउंट क्रिएट करायचं आहे कम्प्युटर अकाउंट. कम्प्युटर हे तुमच्या कंपनीमध्ये किंवा व्यवसायामध्ये असणारी मालमत्ता किंवा प्रॉपर्टी असल्याकारणानं अकाउंट ग्रुप तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे फिक्स द असेट. रक्कम टाईप करा 22,500. क्रेडिटला टाईप करायचं आहे कॅश अकाउंट. आणि तुम्ही इथे नॅरेशन लिहू शकता बीइंग कम्प्युटर परचेस्ड विथ टॅली सॉफ्टवेअर. आणि ॲक्सेप्ट येस बटन प्रेस करून तुम्ही हे सेव्ह करा. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे मिस्टर महेश ओपनड बँक. आता या ट्रान्झॅक्शन्समध्ये महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या म्हणजे तारखा सिलेक्ट करणं. मी या ट्रान्झॅक्शनला तारीख सेट केलेली नव्हती, मी तारीख सेट करून पुन्हा एकदा ही ट्रान्झॅक्शन सेव्ह करतो. पाठीमागे केलेली ट्रान्झॅक्शन पाहण्यासाठी तुम्ही पेजअप पेज डाऊन याचा वापर करू शकताय, म्हणजे रिसेंटली केलेल्या ट्रान्झॅक्शन्स पुन्हा ओपन होतील. F2 बटन प्रेस करून तारीख मी चेंज केली, आपल्याला 2 एप्रिल ही तारीख हवी आहे. आणि एकतर तुम्ही एंटर बटन प्रेस करून हे सेव्ह करा किंवा Ctrl+A ही शॉर्टकट की देखील तुम्ही प्रेस करू शकता. तर पहा या कंपनीमध्ये ट्रान्झॅक्शन्स क्रिएट करत असताना लेजर अकाउंट प्रॉपरली क्रिएट करणं आवश्यक आहे आणि याची एंट्री करत असताना योग्य डेट आणि योग्य व्हाउचर टाईप सिलेक्ट करणं देखील आवश्यक आहे. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आपण 3 एप्रिल या तारखेला करणार आहोत, त्यासाठी आपल्याला कॉन्ट्रा व्हाउचरचा वापर करावा लागणार आहे. तर आपण सर्वात आधी F4 हे शॉर्टकट की प्रेस करून किंवा व्हर्टिकल बटन बारमधून कॉन्ट्रा हे व्हाउचर सिलेक्ट करूया.
त्यानंतर आपण F2 बटन प्रेस करून तारीख सिलेक्ट करूया 3 एप्रिल. आणि आता HDFC बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट अशी एंट्री आपल्याला करायची आहे. कॉन्ट्रा वॉचरमध्ये सुरुवातीला कॅश हे लेजर द्यावं लागतं, त्यामुळे मी कॅश लेजर सिलेक्ट करतो. अमाऊंट आहे 1 लाख. डेबिटला आपल्याला HDFC बँक अकाउंट हा अकाउंट हवा आहे तो आपल्याला क्रिएट करावा लागेल. अकाउंट हा पहिल्यांदाच फक्त क्रिएट करावा लागेल, नेक्स्ट टाइम जेव्हा HDFC बँकेची कुठली ट्रान्झॅक्शन येईल तेव्हा तो अकाउंट उपलब्ध असेल. जे अकाउंट उपलब्ध नाही आहेत ते तयार करण्यासाठी Alt+C ही शॉर्टकट की आपण प्रेस करूया आणि HDFC अकाउंट किंवा HDFC बँक सेविंग अकाउंट, करंट अकाउंट तुम्ही नाव योग्य पद्धतीने टाईप करा आणि अकाउंट ग्रुप सिलेक्ट करा बँक अकाउंट्स. तुमच्या कंपनीचं कोणत्याही बँकेत असणारं करंट अकाउंट किंवा सेविंग अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्हाला बँक अकाउंट या ग्रुपचाच वापर करायचा आहे. बँक अकाउंट हा ग्रुप आपण सिलेक्ट करूया आणि इथे तुम्ही नॅरेशन टाईप करू शकता बीइंग अकाउंट ओपनड अँड कॅश डिपॉझिटेड इन HDFC बँक. अशा प्रकारे इथे एप्रिल महिन्याच्या पुढच्या ट्रान्झॅक्शन्स तुम्हाला स्वतः क्रिएट करायचे आहेत. प्रत्येक ट्रान्झॅक्शनची जर्नल एंट्री आधी टाईप करा. त्या जर्नल एंट्रीसाठी कोणतं व्हाउचर तुम्ही टॅलीमधलं यूज कराल तो व्हाउचरचा टाईप इथे लिहा. त्यानंतर टॅली सॉफ्टवेअरमधील अकाउंटिंग व्हाउचरमध्ये जाऊन आधी डेट सिलेक्ट करा. त्यानंतर आवश्यक ते व्हाउचर टाईप सिलेक्ट करा आणि इथे टाईप केलेली जी तुम्ही जर्नल एंट्री आहे ती जर्नल एंट्री टाईप करून तुम्ही रेकॉर्ड करा. ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करत असताना त्या एंट्रीमध्ये जर एखादं लेजर नवीन असेल आणि जर ते टॅलीमध्ये उपलब्ध नसेल तुमच्या कंपनीमध्ये तर तुम्ही Alt+C बटन प्रेस करून ते लेजर तयार करा. लेजर तयार करत असताना तुम्ही योग्य अकाउंट ग्रुप सिलेक्ट करा आणि एंट्री कम्प्लीट करा. आणि अशा प्रकारे एप्रिल महिन्याच्या सर्व ट्रान्झॅक्शन्स कम्प्लीट केल्यानंतर तुमच्या कंपनीमधील रिपोर्ट ओपन करायचे आहेत. ट्रायल बॅलन्स हा रिपोर्ट ओपन करायचा आहे आणि तुमच्या इथे आलेला रिपोर्ट या स्क्रीनशॉटमध्ये असणाऱ्या रिपोर्टशी मिळता जुळता आहे का हे तुम्हाला पाहायचं आहे. आणि फक्त ग्रँड टोटल म्हणजे फायनल टोटल तुम्हाला मॅच करायची नाही आहे तर प्रत्येक ग्रुपची टोटल किंवा प्रत्येक ग्रुपची जी अमाऊंट आहे ही तुम्हाला मॅच करायची आहे. म्हणजे तुम्हाला मॅच करायचं आहे की कॅपिटल अकाउंटची एकूण डेबिट आणि क्रेडिट साईडला असणारी व्हॅल्यू तुमच्या इथे मॅच होते का, लोन्स लायबिलिटीची व्हॅल्यू मॅच होते का, त्याचबरोबर लेजरची नावं इथे जशी आहेत तशीच आहेत का हे तुम्हाला पाहायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला या प्रॅक्टिकल एक्झरसाइज नंबर 3 या प्रॅक्टिकल असाइनमेंटला सोडवण्यासाठी आपण आज सुरुवात केली. सुरुवातीच्या काही ट्रान्झॅक्शन्स कशा एंटर करायच्या आहेत किंवा लेजर्स तयार करण्याबाबत मी तुम्हाला माहिती सांगितली आणि तुम्ही आता राहिलेल्या वेळामध्ये प्रॅक्टिकली हे सर्व स्वतः करून पाहायचं आहे.